पुणे गेलच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित पुणे गेलं जे चालवतात शर्मा परिवार आपले पुण्याचे पोलीस आयुक्त आपले पिंपरी चिंचवडचे जॉईंट कमिशनर सन्मान्य आमदार सर्व सन्मान्य अतिथी सर्व आमचे पोलीस भगिनी आणि बंधू मला अतिशय आनंद आहे की पुणे मिरजच्या वतीनं बिग सेल्यूट अवॉर्ड या ठिकाणी ज्यांनी आउटस्टँडिंग काम केलं आहे अशा आमच्या पोलिसांना त्या ठिकाणी देण्यात आला. खरं म्हणजे पोलिसांचं काम असं आहे की अवॉर्ड कमी मिळतात आणि शिवाय जास्त खाव्या लागतात. कारण प्रत्येकाला असं वाटतं की माझीच बाजू खरी आहे आणि आपल्याला कल्पना आहे की नेहमी कुठल्याही गोष्टीच्या तीन बाजू असतात. एक तुमची बाजू असते, एक माझी बाजू असते, एक खरी बाजू असते. त्यामुळे जोपर्यंत खरी बाजू बाहेर येत नाही तोपर्यंत दोन्ही बाजूच्या लोकांना असं वाटतं की आपलंच खरं आहे आणि त्यातनं आमच्या पोलिसांना मार्ग काढावा लागतो. खर तर आपला महाराष्ट्र आज एवढी प्रगती करतोय याच कारण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे. कायदा आणि सुव्यवस्थेशिवाय कुठलंही राज्य औद्योगिक प्रगती करू शकत नाही, सामाजिक प्रगती करू शकत नाही. कायदे अनेक म्हणतात पण त्या कायद्यांचं एन्फोर्समेंट करणारी यंत्रणा ही जर योग्य नसेल तर त्या कायद्यांना काही अर्थ होत नाही. आणि मी अनेक वर्ष गृह विभागाचा कारभार सांभाळतोय. पूर्वी मुख्यमंत्री असताना देखील 5 वर्ष गृह विभाग माझ्याकडे होता, आजही माझ्याकडे आहे. आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो की देशातला बेस्ट पोलीस फोर्स हा महाराष्ट्रात आहे. आणि आमचे अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी बियॉन्ड अँड अबाव द कॉल ऑफ ड्युटी काम करत असतात. अनेक लोक अतिशय डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये देखील काम करत असतात. मग अशी शर्माजींनी सांगितलं कोविडच्या काळामध्ये रस्त्यावर आमचे पोलीस होते आणि अनेक पोलिसांना त्यावेळी आपला जीव देखील गमवावा लागला. पण अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये फ्रंट लाईनला उभे राहणारे आमचे पोलीस असतात. आज आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे धोके आपल्याला पाहायला मिळतात. भारतासारख्या देशामध्ये दहशतवादाचे धोके आहेत. कारण अनेक शक्ती अशा आहेत की ज्यांना भारताची प्रगती पाहवत नाही. भारताला अस्थिर कसं करता येईल, याची अर्थव्यवस्था खराब कशी करता येईल असे प्रयत्न असतात. पण आपण बघतोय सुदैवाने जेव्हापासनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारताची कमान सांभाळली तेव्हापासनं भारत एक सशक्त राष्ट्र म्हणून पुढे आला आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरुद्ध आपण त्या ठिकाणी अतिशय चोख अशा प्रकारचं उत्तर देखील देतोय. कुठलीही मोठी घटना महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये दहशतवादी कृत्य आपल्याला पाहायला मिळत नाही. याच कारण आमचे पोलीस असतील, आपले इंटेलिजन्स एजन्सीज असतील, आपले सेंट्रल फोर्सेस असतील, हे सगळे लोक 24 तास काम करतात. यांच्यातला कोणी चुकला मगाशी आपण आमच्या 2 पोलीस कॉन्स्टेबल्सचं या ठिकाणी
स्वागत केलं, सत्कार केला, त्यांनी समाज सूचकता दाखवून जर त्या दहशतवाद्यांना हटकलं नसतं आणि त्यांना त्या ठिकाणी जर पकडलं नसतं तर एवढा मोठा प्लॉट जो देशामध्ये दंगे घडवणे, देशामध्ये बॉम्बस्फोट करणे हा तयार केला होता तो कधीच बाहेर आला नसता. आणि म्हणूनच हे अत्यंत महत्वाचं आहे की अशा आमच्या पोलिसांचा स्वागत सत्कार झाला पाहिजे. त्यांनी चांगलं काम केलंय, त्यांच्या कामाची दखल समाज घेतोय. आणि आय वुड से दॅट पुणे मिरर इज द ओनली मीडिया हाऊस हू हॅज टेकन कॉग्निझन्स ऑफ गुड वर्क डन बाय आवर पोलीस. दिस इज युनिक अवॉर्ड. कुठल्याही दुसऱ्या मीडिया हाऊसने अशा प्रकारचा कुठला अवॉर्ड दिलेला मी बघितला. एखादा अवॉर्ड दिला असेल पण स्पेशली अशा प्रकारे पोलिसांचे अवॉर्ड देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. भविष्यामध्ये चॅलेंजेस वाढतात. आज आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे जसं जसं डिजिटलायझेशन होत आहे, सायबर अटॅक्स वाढतात. सायबर सिक्युरिटी महत्वाचा विषय आहे. आज जगामध्ये सर्वात जास्त डिजिटल पेमेंट करणारे आपण लोक आहोत. त्यासोबत या डिजिटल गेटवेजचा कशा प्रकारे त्याला एक्सप्लॉइट करता येईल असं करणारी ताकद देखील वाढली. असं सांगतात की भविष्य काळामध्ये स्ट्रीट क्राईमपेक्षा सायबर क्राईमच मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या या बदलत्या परिस्थितीमध्ये आपला फोर्स देखील आपण बदलण्याचा प्रयत्न करतोय. मला एक गोष्टीचा आनंद आहे की आमच्या पोलीस फोर्सचं जी काही त्याची रचना झाली होती ती रचना 1967 मध्ये झाली. 67 किती लोकांमागे किती पोलीस असतील, किती पोलीस स्टेशन असतील अशा प्रकारची त्याची सगळी रचना केली होती. 67 पासून त्याच्यामध्ये कुठलाही बदल नव्हता. आता 2023 2021 चॅलेंजेस बदलले, लोकसंख्या वाढली, पोलिसिंग बदललं, अर्बन पोलिसिंग, रुरल पोलिसिंग याच्यात अंतर पडलं, ऑर्गनायझेशन वाढलं. आणि म्हणून 67 नंतर पहिल्यांदा आता 2023 आम्ही म्हणजे गेला सदस्य गेलो पोलीस विभागाची पूर्ण पुनर्रचना केली. आणि किती लोकसंख्येमागे किती पोलीस असतील, किती पोलीस स्टेशन असतील, दोन पोलीस स्टेशन मध्ये किती अंतर असेल, एका पोलीस स्टेशन मध्ये किती युनिट असतील, त्या युनिट मध्ये किती लोक असतील, महिला पोलीस कुठे असतील, अशी सगळी रचना सर्व प्रकारची बाल गुन्हेगारी, महिलांच्या विरुद्ध गुन्हेगारी अशा सगळ्या गोष्टी याचा विचार करून आता आपण नव्याने या संदर्भात सगळा आराखडा तयार केला आणि त्याला आपण मान्यता ही दिली आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामुळे निश्चितपणे आता जवळपास महाराष्ट्रामध्ये आपण 148 नवीन पोलीस स्टेशन तयार केले, आपल्या पुण्यामध्ये 18 नवीन पोलीस स्टेशन आपण या ठिकाणी तयार केले. त्याच्यामुळे पोलिसिंगमध्ये क्वालिटेटिव्ह ॲज वेल एज क्वांटिटेटिव्ह अशा दोन्ही पद्धतीनं आपण परिणामकारक बदल करण्याचा प्रयत्न करतो. खूप मोठ्या प्रमाणात आपण डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करतो. सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने देशातला सगळ्यात ऍडव्हान्स डिजिटल प्लॅटफॉर्म आपला असणार आहे की ज्याच्यामध्ये सगळे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, बँक, NBFC, सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या सगळ्यांना आपण एका प्लॅटफॉर्मवर आणतो. आणि रिस्पॉन्स टाइम, कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादी डिजिटल माध्यमातून चोरी होते त्यावेळी तास, दोन तास, तीन तासात जर आपण ते पैसे थांबवू शकलो नाही तर अनेक अकाउंट्समध्ये जाऊन ते कुठल्या तरी अशा देशापर्यंत चालले जातात की ज्या देशाची आपली ट्रीटी देखील नाही. आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींना क्विक रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न हा आपण त्या ठिकाणी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करतोय. पण हे सगळं होत असताना पोलिसांची संवेदनशीलता देखील त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे. आणि मला आठवतो मी अनेक वेळा ज्यावेळेस पोलिसांशी संवाद करतो, ब्रीफिंग घेतो, मुंबईसारख्या शहरामध्ये
पोलीस सांगतात की अनेक वेळा आपला 100012 नंबर आहे याच्यावर फोन येतात आणि त्या कुठल्या तरी सिनियर सिटीजनचे फोन असतात आणि ते म्हणतात आम्हाला कुठली आमची तक्रार नाही आहे पण आम्हाला बोलायला कोणी नाही म्हणून आम्ही तुम्हाला फोन केलाय आणि अशा सिनियर सिटीजनशी पोलीस त्या 112 कॉल आल्यानंतर त्यांच्याशी बोलतात त्यांना धीर देतात त्यांना काय हवाय नको आहे ते पाहतात त्यामुळे ही संवेदनशीलता देखील पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाळलेली आहे. मला असं वाटतं की निश्चितपणे असं सगळं सांगितलं पोलीस आहे. शेवटची गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे की ज्याच्यामध्ये पुणे मिरर सारख्या एका वृत्तपत्राचा अत्यंत महत्वाचा सहभाग असणार आहे आणि ती म्हणजे आपण आता ड्रग्सच्या विरुद्धची लढाई सुरू केली. आज आपल्याला माहिती आहे की एखाद्या राष्ट्राला आणि समाजाला उद्ध्वस्त करण्याकरता सैन्याची आवश्यकता आहे. केवळ त्यातली जी युवा पिढी आहे ही ड्रग्सच्या मागे लावली तर तो समाजही उद्ध्वस्त होतो आणि तो देशही उद्ध्वस्त होतो. आणि जगातले अनेक देश आहेत की जे ड्रग्सच्या विरुद्ध लढाई हारले आणि आता त्यांनी अशा प्रकारची सगळे पदार्थ हे लिगलाइज करणं सुरू केलं. आपण लढाई हारलो नाही, आपण ही लढाई जिंकू शकतो आणि म्हणून आता महाराष्ट्र पोलिसांनी एक जबरदस्त लढाई अंमली पदार्थांच्या विरुद्ध सुरू केली आहे आणि मला विश्वास आहे की आमचा मीडिया असेल आणि आमची जनता असेल सगळ्यांनी मिळून जर एक झिरो टॉलरन्स अशा प्रकारची भूमिका ही ड्रग्सच्या विरुद्ध घेतली तर मला विश्वास आहे की आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण ड्रग्सचे साठे त्या ठिकाणी शोधून काढतो. इट इज व्हेरी स्केअरी इफ यू लुक ॲट द क्वांटिटी. इट इज व्हेरी स्केअरी म्हणजे हे सगळं जर आमच्या परिवारापर्यंत पोहोचलं तर काय आमच्या समाजाची अवस्था होईल आणि म्हणून झिरो टॉलरन्स अगेन्स्ट ड्रग्स अशा प्रकारची मोहीम आता महाराष्ट्रात आपण हातात घेतली आहे. पुण्यात मुंबईत सगळीकडे आपण हातात घेतली आहे. आमचे पोलीस त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. मी तर पुणे पोलीस कमिशनरांचं याकरता देखील अभिनंदन करेन की काही गोष्टीमध्ये झिरो टॉलरन्स असला पाहिजे. त्यामुळे ज्या पोलिसांचा ड्रग्समध्ये त्या ठिकाणी थेट सहभाग दिसला त्यांना केवळ सस्पेंड नाही केलं तर त्यांना थेट डिसमिस करण्याचं काम हे आमच्या आयुक्तांनी या ठिकाणी केलेलं आहे. कारण अशा प्रकारे जे भक्षक बनतात ते चांगलं काम करणाऱ्यांचं नाव खराब करतात, चांगलं काम करणाऱ्यांची इमेज खराब करतात आणि त्यांना असे लोक हे फोर्समध्ये असूच नाही आणि म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई त्याही बाबतीत आपण करतोय. मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण जेव्हा हा मिरर आहे तेव्हा या मिररमध्ये समाजाचं प्रतिबिंब बघू त्यावेळेस ते प्रतिबिंब हे ड्रग्स फ्री आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आमच्या ज्या सगळ्या पोलीसच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मिररचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगला हा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.